विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। डॉक्टर दर्शनी मेश्राम, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे इथे आले आहे आरोग्य सेवा देण्यासाठी। आम्ही इथे सगळ्या वारकरींना सेवा देतोय आरोग्याची, सगळ्या प्रकारचे औषधी पासून इंजेक्शन आणि स्प्रे आणि मलम देतोय। श्रीमंत दगडूशेठजी हलवाईकर पुणे, खरोखर त्यांची सेवा करण्याचे आणि काय त्या दिवसात व्हावा, त्यांची खूप सेवा आहे। सगळ्या वारकऱ्यांना जेवण सुद्धा आहे आणि वारकरी देवाखाण्याची सेवा सुद्धा फार विनामूल्य सेवा, फार सेवा मोठी आहे। त्यांचं काही उत्तर होऊ शकत नाही अशा प्रकारची त्यांचं कार्य आहे। अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला, पांडुरंगा अभंगाला जोड। गुरुशेठ गणपतीचं जेवण आहे, त्या ट्रस्टनं जेवण ठेवलंय। जेवणामध्ये भाकर ठेवली, नंतर तुम्ही वांग्याची भाजी ठेवली, चटणी ठेवली, एक नंबरचं जेवण दिलं। वारकऱ्यांची भरपूर सेवा केली। दगडूशेठ ट्रस्ट एक नंबर ट्रस्ट आहे, त्यांनी भरपूर केलेलं आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवणाची सोय केलेली आहे। माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। लेकरांची सेवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या माध्यमातून गेली 35 वर्ष वाल्ले या मुकामी 25,000 वारकऱ्यांकरता अन्नदान सेवा ही केली जाते। या वारकऱ्यांकरता फिरते दवाखानेसुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्याची व्यवस्थासुद्धा वारकऱ्यांच्या आरोग्य वारीमध्ये व्यवस्थित राहावं याकरता आपण ती सेवा देत असतो। जवळजवळ 4 ते 5 हजार वारकरी या वारीतील दवाखान्यांचा सुद्धा लाभ घेत असतात आणि या सगळ्या वारकऱ्यांना सुख समृद्धी समाधान लाभून दे, त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन दे ही गणराया चरणी प्रार्थना। तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा। रामकृष्ण हरी। आजचं जेवण दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे सुंदर अशा भाकरी, बेसन, वारकऱ्याचं आवडतं जेवण, भात, कढी, 2 भाज्या आणि हे कायम दर वर्ष देतात। जवळजवळ 35-40 हजार माणसं जेवतात। हे अशी सेवा ते दरवर्षी देतात। शिवाय पुढं औषधाची गाडी पण आहे, औषधं पण खूप लोक रांगेने घेतात। रामकृष्ण हरी। पांडुरंग विठू माऊली